एक हजार काम करणारा माणूस पॉवरफुल नाही बनत, पण एकच काम जो माणूस एक हजार वेळा करतो ना, त्याला या जगातली कुठलीच ताकद नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची मॅच चालू होती आणि एक तरुण बॉलरनी सचिन तेंडुलकरची विकेट घेतली, ब्रॅड हॉक. सचिन तेंडुलकर इज बीन बोल्ड. आणि विकेट घेतल्यानंतर, मॅच संपल्यानंतर तो एवढा खुश होता की मी सचिनला आउट केलंय. आणि जाताना सचिनला म्हटला, भाऊ सचिन सर प्लीज वन ऑटोग्राफ. आणि सचिनने जेव्हा ऑटोग्राफ देत होता त्याच्या चेहऱ्यावर लई स्माईल होती की मी सचिनला आउट केलेलं. आणि सचिनने त्याच्यावरती त्या ऑटोग्राफवरती काय लिहिलं माहिती आहे? सचिनने त्या ऑटोग्राफवरती काय लिहिलं? इट विल नेवर हॅपन इन युअर लाईफ फ्युचर. हे भविष्यात तुझ्या लाईफमध्ये पुन्हा कधी होणार? हा लास्ट क्षण आहे की तुम्हाला आउट केलेस. पुन्हा ह्या बॉलवर तुम्हाला आउट करू शकत. लिहून दिलं, इंडिया टाइम्समध्ये आर्टिकल छापून आलं होतं. त्यानंतर सचिन समोर ब्रॅड हॉक 45 मॅचला आला. किती मॅचला? 45 मॅचमध्ये कित्येक बॉल सचिन खेळले असतील, बरोबर ना? तरी सचिनला आउट शकले नाही. कारण का? एक हजार कामं करणारा माणूस पॉवरफुल नाही बनत, पण एकच काम जो माणूस एक हजार वेळा करतो ना, त्याला या जगातली कुठलीच ताकद नाही. प्रॅक्टिस केली का नाही सचिनने याच्यावर? केली असेल का नसेल का? लिहून मोकळा झाला, टार्गेट शेट केलं, आता निघणार आणि झोपला असेल का? अरे यार, घाम गायला असेल ना पूर्ण मैदानात जाऊन, प्रॅक्टिस केली असेल का नसेल? पण आमचे लोक जिम जॉईन करतात, 15 दिवसात म्हणतात नको बास आता जाऊन दे, लेकट आलाय. सिम्पल आहे. आता तुम्ही उठायचं ठरवणार, 7-8 दिवसानंतर उठायला कारणच नसणार, झोपून जाणार तुम्ही लोक. किती फास्ट क्विट करतो आपण, पण हे लोक एक्सपर्ट असतात. जेव्हा सांगितलं की हे पुन्हा आयुष्यात तुझ्या घडणार नाही, तुम्हाला आउट करू शकत नाही, त्याच्यासाठी सचिनने त्या बॉलवर कमीत कमी 200-500 हजार वेळा त्या बॉलला खेळला असेल, काय वाटत तुम्हाला? कसा? रिप्ले करू करू जेव्हा सचिनला विचारलं हाऊ इज पॉसिबल, म्हणलं ज्या बॉलवर मला ब्रॅड हॉकने आउट केलंय ना, तो रिप्लाय मी 50 वेळा तो रिप्ले पाहिलाय. रिवाइंड करू करू पाहत होतो त्याची ऍक्शन काय होती आणि माझी बॅट काय होती. समज मी आ रहा है? याला म्हणतात चुकांना सुधरवणं. रडके नाही येत, मला आउट केलंय, मला आउट केलं सर मी काय करू? मला प्रोडक्ट इकलं जात नाही, मला माणूस जॉईन होत नाही, तो मध्ये झूम मिटिंग पळतो, दे सोडून जा बोमलत बस घरी, स्वयंपाक करीत, जॉब करीत, पळ तिकडं. सचिन म्हणला असतं ना बायकोला, काय नाव आहे सचिनच्या बायकोचं? अंजली. आउट झालो ग मी, काय करू अंजली. रडणारे लोक देवाला नाही आवडत, लढणारे लोक आवडतात. आणि लढता लढता रडले ना तर देव पहिला तुमच्याकडे बघणे, अरे याला द्या पहिलं. लढता लढता रडणारे लोक देवाला आवडतात, बसून रडणारे लोक पोरांना बायकोला नवऱ्याला पण नाही आवडत, सिनियरला पण नाही आवडत. त्याच्यामुळे मला वाटतं रडारडी नाही करायची आपल्या आयुष्यात.